महाबळेश्वर दी अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड महाबळेश्वर. नवीन चेहऱ्यांना संधी मिळाल्याने बँकेला गतवैभव प्राप्त होऊ शकते का असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात आहे. प्रत्येक प्रवर्गातील बादमतांचा फटका प्रस्थापितांनाही बसलेला आहे. महाबळेश्वर अर्बन बँक निवडणूक नवोदितांची मुसंडी. महाबळेश्वर तालुक्याची अर्थवाहिनी समजल्या जाणाऱ्या दी महाबळेश्वर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी 13 जागांसाठी 27 उमेदवार रिंगणात उतरल्याने निवडणूक चुरशीची ठरली होती. दिनांक 3 मार्च रोजी झालेल्या निवडणुकीत 3329 सभासदांनी आपला हक्क बजावला होता आणि जाहीर झालेला मतमोजणीचा निकाल पुढील प्रमाणे. विजयी उमेदवार 1 राजेश विश्वनाथ कुंभारदरे 2019 मते, दत्तात्रय वाडकर 1515 मते, शरद बावळेकर 1488 मते, सतीश ओंबळे 1460 मते, समीर सुतार 1417 मते, चंद्रकांत बावळेकर 1330 मते, नदीम शारवान 1321 मते, संपत जाधव 1265 मते. पराभूत उमेदवारांची नावे पुढील प्रमाणे. विद्यमान संचालक बाळकृष्ण कोंढाळकर 1232 मते, गजानन फळणे 1099 मते. विद्यमान संचालक युसुफ शेख 1256 मते. विद्यमान संचालक इरफान शेख 927 मते. सैफ वारुणकर 941 मते. विजय साळवी 885 मते. राजेंद्र पवार 872 मते. सर्वसाधारण महिला प्रवर्गातून विजया उमेदवार मनीषा पार्टे 1792 मते, उषा ओंबळे 966 मते. पराभूत उमेदवारांची नावे पुढील प्रमाणे. सुनीता पाटणे 939 मते, मेघा ढेबे 780 मते. इतर मागास प्रवर्गातील विजयी उमेदवारांची नावे. जावेद वलगे 1912 मते. पराभूत उमेदवारांची नावे. विद्यमान संचालक सचिन धोत्रे 1044 मते. भटका विमुक्त प्रवर्ग विजयी उमेदवार प्रशांत काटकर, प्रशांत कात्रट. भटका विमुक्त प्रवर्ग विजयी उमेदवार प्रशांत कात्रट 1665 मते. पराभूत उमेदवार सुहास ढेबे 1044 मते. अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील विजयी उमेदवार अनिल साळुंखे 897 मते. पराभूत उमेदवार किरण शिंदे 659 मते. विद्यमान संचालक नंदकुमार वायदंडे 605 मते. विजय गायकवाड 349 मते. निवडणुकीचा निकाल पाहता ज्या विद्यमान संचालकांना पराभवांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे त्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचे मत काही जाणकार सभासदांकडून व्यक्त केले जात आहे. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात ही महाबळेश्वर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या आपल्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुका या ठिकाणी पार पडलेल्या आहेत. सुज्ञ मतदार सभासद बंधू भगिनींनी अतिशय विचारपूर्वक नवनिर्वाचित काही जुने असं संकल्प साधणारं संचालक मंडळ या ठिकाणी निवडून दिलेलं आहे. मला वाटतं निश्चित नवे आणि जुने संचालक मंडळाच्या माध्यमातून बँक पुन्हा प्रगतीपथावर आणण्यासाठी, सभासदांचं आर्थिक हित जोपासण्यासाठी आणि बँकेला पुन्हा गतवैभवाचे दिवस आणण्यासाठी ही नवनिर्वाचित आणि जुनी जाणकार मंडळी सर्व सभासदांना एकत्र घेऊन कोणतेही गट तट न ठेवता यापुढे कार्यरत राहतील अशी अपेक्षा आहे. आणि पुन्हा एकदा सर्व शून्य मतदार सभासद बंधू भगिनींचे आम्ही सर्व नवनिर्वाचित उमेदवारांकडून संचालकांकडून या ठिकाणी मी हार्दिक आभार मानित आहे. आणि संस्थेच्या हितासाठी, संस्थेच्या उत्कर्षासाठी, संस्थेचं भागभांडवल वाढवण्यासाठी येणाऱ्या कालावधीमध्ये आपण सर्व शून्य मतदारांनी आणि बँकेच्या कारभारावर, बँकेच्या विश्वासावर ज्यांचा ठाम असा विश्वास आहे आणि संस्था प्रगतीपथावर येईल असा आणावी असा ज्यांचा खरा कयास आहे त्या सर्व हितचिंतकांनी भागभांडवल घेण्यासाठी या ठिकाणी एक पाऊल पुढे घ्यावं आणि जेणेकरून भागभांडवल वाढलं तर आपल्या संस्थेची स्थैर्यता ही वाढणार आहे आणि संस्था पुन्हा प्रगतीपथावर येणार आहे. तरी मी आजच्या या निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी सर्व शून्य मतदार सभासद बंधू भगिनी बँकेचे ग्राहक हितचिंतक यांना विनंती करतो बँकेचे भागभांडवल घेण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा आणि एक चांगलं संचालक मंडळाच्या माध्यमातून पारदर्शक, निस्वार्थी, एक संकल्प साधणारा कारभार, कोणताही गटतट न ठेवता संस्थेच्या हिताला प्राधान्य देणारा कारभार या सर्वांच्या माध्यमातून होईल अशी आशा बाळगतो. धन्यवाद.
नमस्कार, मी समीर सुतार। जी महाबळेश्वर अर्बन बँकेची आज पंचवार्षिक निवडणूक पार पडली, या निवडणुकीमध्ये मी सर्वसाधारण गटातून उमेदवारी टाकली होती। आपण सर्व सभासदांनी मला भरघोस मताने निवडून दिले, त्याबद्दल मी सर्व मतदार बंधू भगिनींचे आभार व्यक्त करतो आणि आपल्याला आवाहन करतो, विनंती करतो की या संस्थेसाठी भाग भांडवल आवडण्यासाठी आपण सहकार्य करावं, ही विनंती। नमस्कार, मी अनिल दिगंबर साळुंखे, इतर मागासवर्गीय प्रभागातून मी महाबळेश्वर अर्बन कोऑपरेटिव्ह बँक या इलेक्शनमध्ये उभा होतो आणि सर्व मतदार बंधू आणि भगिनींना जे मला भरभरून मतं आणि असा आशीर्वाद दिला आहे, त्याच्यामुळे मी यापुढे आपले सर्वांचे आभार मानतो, धन्यवाद। दिनोस वलगे, ही महाबळेश्वर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेची निवडणूक या ठिकाणी महाबळेश्वरमध्ये आयोजित होती। त्या निवडणुकीमध्ये मी OBC गटातून आपली उमेदवारी जाहीर केली होती आणि आज त्याचा निकाल होता। या निकालामध्ये मला प्रचंड बहुमताने विजय केल्याबद्दल मी प्रथमतः माझ्या मतदार बंधू भगिनींचा आभार व्यक्त करतो। तसेच महाबळेश्वरमधील सर्व जाती धर्माच्या लोकांनी मला सहकार्य केलं, त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।